दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं पुनश्च स्वागत। मी विशाल आलेलो आहे पनवेल सुकापूर येथील बालाजी सिम्फोनीमध्ये प्रज्ञा भोईर यांच्या गणपतीला। त्या गणपतीच्या बाप्पाचं आपण दर्शन घेऊया। चला तर जाऊया आपण त्यांचा गणपती पाहायला। आपण आलो आहोत प्रज्ञा भोईर यांच्या गणपती बाप्पाला भेटायला। छान तशी त्यांनी लोकांनी आरास केलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे आणि कोळ्याचं प्रतीक म्हणून जे डेकोरेशन केलेलं आहे बोट, त्यावरती आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडनं किती वर्ष आपण हा गणपती बसवतोय आणि काय फरक पडला लॉकडाऊनमुळे। या वर्षीचं 10वं वर्ष आहे गणपती बाप्पांचं आणि दरवर्षी खूप साऱ्या पाहुण्यांची रेलचेल असते आमच्या इथे। खूप म्हणजे भजनी मंडळी वगैरे येत असतात, पण यावर्षी करोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही, त्याच्यामुळे आम्ही घरातलीच लोकं फक्त बाप्पाची पूजा आणि आरास करत असतो। फरक तर खूप पडलेला कारण की सगळी गणपती आपल्याकडे मजा असते, किंवा आपण समजा इकडचा भाग बघितला की आगरी कोळ्यांचे गणपती म्हणजे खूप उत्साहात असतो, पण खरंच निश्चित लॉकडाऊनमुळे खूप फरक पडला आहे। पण आज बाप्पा घरी बसलेला आहे, विराजमान झालेला आहे, त्याच्या चरणी तुम्ही काय प्रार्थना कराल ह्या करोनाच्या पार्श्वभूमीवर? बाप्पाकडे सध्या तर एकच प्रार्थना आहे की ही करोनाची जी महामारी आपल्या देशात नाही तर संपूर्ण जगात आलेली आहे, ती लवकरात लवकर निघून जावे, म्हणजे बाप्पा जाताना सोबत घेऊन त्या समुद्रामध्ये ती बुडवून टाकावी, ही एकच बाप्पाच्या चरणी। नक्कीच बाप्पा हे आपले हे जी विनवणी आहे किंवा आपली विनंती आहे ही ऐकेल, ॲक्सेप्ट करेल आणि लवकरात लवकर गणपती बाप्पा आपलं हे संकट दूर करेल। म्हणून मग गणपती बाप्पा मंगलमूर्ती। तर हे होतं प्रज्ञा भोईर यांच्या बाप्पांचं दर्शन। लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि जिंका द्वारकादास शांतकुमार यांच्याकडनं भरघोस बक्षीस आहे। आमच्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढच्या बाप्पाला पुढच्या परिवारासहित, तोपर्यंत रजा घेतो। या कार्यक्रमाचे प्रायोजक द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बस्त्यांची माहेरघर, शिवाजी चौक, पनवेल। लॉकडाऊनचा बाप्पा या कार्यक्रमात सहभाग घ्या आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून जिंका आकर्षक साड्यांची भेट।